बीड लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलंय. भाजपकडून पंकजा मुंडे निवडणूक लढवत आहेत, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणेने आव्हान दिलंय. मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू हा मराठवाड्यातील बीड आणि जालना या भागातच होता, त्यामुळे या भागात मतदान कशा पद्धतीनं झालं यावर निकाल अवलंबून असणार आहे. बारामतीनंतर बीड लोकसभेकडे राज्याचं लक्ष लागलंय, कारण कधी काळी राज्यानं शरद पवार विरुद्ध गोपीनाथ मुंडे हा संघर्ष पाहिलाय. आताही बजरंग सोनावणेंच्या रूपानं शरद पवार विरुद्ध पंकजा मुंडे असा संघर्ष रंगतोय. पंकजा मुंडेंना आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी यंदा निकराची लढाई लढावी लागली, तर बजरंग सोनावणेंनी त्यांना टोकाची झुंज दिली. आरक्षण केंद्रबिंदू मानून रचल्या गेलेल्या राजकीय पटावर कोण सरस ठरणार याची उत्तरे मात्र निकालानंतरच मिळतील. पहिल्यांदा लोकसभेला मी स्वतःला मतदान करायची मला वेळ आलेली आहे, म्हणजे स्वतःसाठी मतदान मागण्यासाठी वेळ आलेली आहे. 5 टर्म लोकसभेला मी मुंडे साहेबांचा प्रीतमताईंचा प्रचार केला आणि पहिल्यांदा लोकसभेला उमेदवार म्हणून मला वेळ आली आहे. आम्ही दोघींनी मतदान केलंय, खासदार प्रीतम मुंडे आणि मी आणि माझा पूर्ण परिवार. यावेळी आमचा परिवार संपूर्ण आहे. मतदान करताना मी ज्यावेळेस मतदानाला गेलो त्यावेळेस माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा क्षण आहे आणि मी मतदान करून बाहेर येताना माझ्या लक्षात आलं की मतदान मी ज्या पद्धतीने केलं तिथं जी मला फिलिंग आलं तिथून कळलं की मी 4 तारखेला विजय. भाजपने खासदार प्रीतम मुंडेंचं तिकीट कापून पंकजा यांना मैदानात उतरवलं, मात्र लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती अशी खंतही पंकजा मुंडेंनी प्रचारावेळी बोलून दाखवली. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने पुन्हा एकदा बजरंग सोनावणे यांच्यावर डाव खेळलाय. बजरंग सोनावणे यांनी 2019 निवडणुकीत प्रीतम मुंडे यांना चांगलीच लढत दिली होती, मात्र यावेळची निवडणूक थोडी वेगळी आहे. या मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा अग्रस्थानी राहिलाय, त्यामुळे या लढतीला मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग चढल्याचं बघायला मिळालं. दिल्लीला झुकवलं एवढं आंदोलन आमच्या मनोजदादा जरंगे पाटलानं महाराष्ट्रात उभं केलं, पण मी जाहीर या सभेतून आज तुम्हाला सांगतो मी ज्यावेळेस या बीड जिल्ह्याचा खासदार होईल त्यावेळेस आदरणीय मनोजदादा जरंगे पाटील साहेबांची मराठा समाजाविषयीची जी मागणी असेल तीच मागणी मी सभागृहात मांडेल आणि तोच शब्द मी तुम्हाला देण्यासाठी तो उभारलोय. आरक्षणाचा हिरो कोण आहे? मस्ते पाटील जरंगे पाटील हिरो ते हिरो उमेदवार त्यांच्या करा ना भक्ती, त्यांच्या कार्यक्रमाला जा, आंदोलन करा, त्यांच्या पोस्ट लावा. कोण नाही म्हणायला ते ज्या पक्षाचे त्या पक्षाचं सरकार वर्षानुवर्ष होत तेव्हा नाही दिलं आरक्षण. पहिल्यांदा आरक्षण दिलं असेल मराठा समाजाला तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिलं. मराठा आरक्षणाच्या मागणीचा बीड हा केंद्रबिंदू असल्यानं यंदा येथील निवडणुकीला जातीय रंग लागल्याचं दिसून आलं. भाजपा नेत्या पंकजा मुंडेंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक असलेल्या या मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळाला. सोनवणेंच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात मराठा आणि वंजारी मतांचं ध्रुवीकरण झाल्याचं म्हटलं जातंय, त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे यंदा ही लढाई टोकाला पोहोचल्याचं दिसून आलं. जात हा फॅक्टर या निवडणुकीत महत्वाचा ठरल्यानं बीडमधील प्रचाराच्या शेवटच्या सभेत शरद पवारांनी जरांगे पाटलांचं कौतुक केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो विचार आहे तो विचार घेऊन आज तुझी जरांगे फुलायत असतील आणखीन तुझी फुलायत असतील त्या ऐक्याच्या विचाराला ज्यांनी हातभार लावला त्या सगळ्यांना आम्ही लोकांनी सहकार्य केलं पाहिजे. शिवसेनेसह राष्ट्रवादीतील ज्या बंडामुळे 2-4 पक्ष झालेत त्याच बंडामुळे मुंडे कुटुंब आज असं एक झालंय. 2009 गोपीनाथ मुंडेंसाठी मुंडे भावंड एकत्र उभं राहिलं होतं, त्यामुळे मतदानाच्या निमित्तानं 15 पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे सोबत येण्याचा योग आलाय. तसेच निकालाचा दिवसही मुंडे कुटुंबासाठी खूप महत्वाचा असणार आहे. गोपीनाथ मुंडेंचं 2014 3 जूनला निधन झालं, त्यानंतर 4 जून रोजी त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला आणि बरोबर आता 10 लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून त्यांची कन्या पंकजा मुंडे देखील या निवडणुकीच्या रिंगणात आहे.
त्यामुळे हा योगायोग फार महत्वाचा मानला जातोय. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.